मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज मी रविवारी हा दुसरा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलं की आमच्या आगरी समाजामध्ये हळदीच्या दिवशी सकाळपासून तर दुपारपर्यंत कोणकोणते प्रथा असते किंवा कोणकोणती पद्धत असते ती तुम्हाला मी शेअर केलेली आहे. चला आता संध्याकाळचं चाय वगैरे ठेवलेला आहे, मी चाय वगैरे पिऊन घेते आणि मग संध्याकाळच्या कामांना पण मी सुरुवात करते आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. ओके, कारण की आता संध्याकाळी मुलं तर तिकडे जेवायला येणार नाहीत, कारण की आमच्या मुलांना ना इतकी लाज वाटते ना, आमचे पोरं ना काय सांगू तुम्हाला कोणाच्याकडे जेवायला जायला बघत नाही. आता हळदीमध्ये आता आमच्या पाटील कुटुंबाची हळद आहे आणि आमच्या घरचीच आहे, तर तिथे जेवायला जायला काय झालं यांना, सांगतात आम्ही जेवायला येणार नाही. आम्ही येऊ पण तिथे मांडवत बसू, पण आम्ही जेवायला नाही थांबणार, आम्हाला जाम लाज वाटते जेवायला. तर मग आता त्याच्यासाठी जेवण पण बनवावं लागेल. सो चलो आता चाय पिऊन घेते आणि मग लगेल, तर मग त्याच्या आधी पटपट सगळे कामावरून घेते. नळ आत्ता आलेले आहेत, तर नळ आल्यात तर लगेच वॉशरूम बरं क्लीन करून घेते. वॉशरूम क्लीन करायचं होतं मला, सकाळी काही वेळ नाही भेटला तर मला आता नळ आल्यात, तर डायरेक्ट पाईप लावून क्लीन करून घेते आणि आतमध्ये पाणी भरायचं ते पण भरून घेते. आता मी घेतल्यात चपाते बनवायला, कारण की आमची पोरं अशी आहेत ना, तर कोणच्या हळदीन जेवायला नाही जात, कोणच्या लग्नात जेवायला नाही जात. मग मला लगेच रांधायला लागते ना, ते कुठं असलं तरी जात नाही. आता आजचं जे हळद आहे ते आमच्या घरचीच आहे, आमचे कुलीचे भगत आहेत ते, त्यांच्या मुलाच्याच हळदी आहे, तर तिथं जाणं गरजेचं आहे ना. ते सांगतात जे आम्ही येतो पण जेवायला नाही थांबणार आम्ही, असे सांगतात तू आम्हाला जेवण बनवून जा, आम्ही पण येतो तिथे हळदीमध्ये पण आम्ही जेवायला नाही थांबणार, काय करणार आता. तर त्यांच्यासाठी आता जेवण बनवायला घेतलं आहे आणि आत्ता 5 वाजायला आलेत काहीतरी, तर बरं जेवण बनवते पटपट आणि किचन मग क्लीन करून घेते. दुपारचं मुरीशला चिकन आहे आणि चिन्मयला पण वाटाण्याची भाजी बनवले, त्यांना मी तेच सांगितले मी दुपारी जे चिकन बनवले, दुपारी जी भाजी बनवले तीच मी तुम्हाला संध्याकाळी खायला देणार आता, कारण की दुपारचं आता जेवण शिल्लक राहिले मग ते कोण जेवणार, ते फेकावं लागणार ना म्हणून. तर चपात्या करते, आता भाकरी करायला काही वेळ नाही आहे, ते अजून ऊन आहे चुळीच्या जवळ, तर चपात्याच करते पटपट. आणि माझ्या थोड्याशा साड्या धुवायच्या होत्या, त्या धुतल्यात, त्या सुकत घालायच्या आता. आणि मग मी जाते मस्त गावामध्ये, मला जरा गजरे वगैरे आणायचे, त्याच्यासाठी पण गावात जायचे, तर ते पण सगळं काम करून येते. सुचल आता पटपट चपात्या करते. शुभ मला नाटकं करते ना, उलटी झुलटी आता घेतले काही पुजाला आहे. हे बघा किती टाइम लागे गावर, 5 मिनिट करो फिर. आता शुभमने तिकडे घेतलाय तंदूर बनवायला घेतले, तंदूर मला सांगते भापे इकडे येत लगे ते दाखवते. हे बघा मंडळी, इथे आपल्या चपात्या झालेल्या आहे. याचा कसं चालू इकडे कसं चालू तुझा, कणाला लढते रे बाबू, तू कणाला लढते लकुली, त्याचा आरताची उजवली बघ कसं कैसे लग रहा है शुभम, अच्छा लग रहा है. आवाज कम कर, कॉपी राईट आएगा, आवाज बंद कर, कॉपी राईट आएगा व्हिडिओ मे. बाप रे बाप, खाऊन बघूयात बाबा कर आपली ग. सुपर. हे बघा मस्त चिकन तंदूर पार्टी का आपली, त्याला बघून जेवायला भरवीच येतले ग, तू कामाला गेल्यावर कॉलेजला गेल्या त्याला भरवील कोण, याला पण भरू ना, सोनूला पण भरू, भरवाची सवय नको लावू. तुने पण वाटत रील्स बघितले कोणचं तरी, तवरा तिखट नको चिन्मय, त्याला भरू, त्याला हगवण लागल बाबा, चिकनचा रस्सा भरू त्याला, बघा तिखट नको देऊ, पाणी दिले का त्याला, त्याला भरवता भरवता तोंडाच्या लाल गाला लाग लाल गाला तोंडांच्या वा, हो हो तोंडाला पाणी ते सुटले वाटत तुझ्या, त्याला जेवायला परवाची सवय नको लावू, त्याला द्यायस तो खाल. चला मंडळी, आता मस्त तयारी वगैरे झालेली आहे आणि हे कधीच गेल्यात हळदीमध्ये, हे बोलले मी पुढे जातोय, तू ये थोड्या वेळाच्या नंतर. तर आता माझी तयारी वगैरे झाली आणि आता सगळं पोरांना जेवण वगैरे सगळं बनवून झालंय, सगळं काम पण आवरले घरातलं आणि मग आत्ता काहीतरी 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. तर आता मी पण निघते हळदीमध्ये जायला, तर चला आता तिथे गेल्याच्यानंतर पाहूयात हळदीमध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा, तर चला जाऊयात आता. Oh, we got a little bit of a
आम्ही आता हळदीतून जाऊन आलो आणि जाम दमले आहोत. मीने पण जाम नाचाचा मस्त चान्स घेतला. जाम नाचवशील मी पण आली इथं आई जाऊन दे तू नाच होत्या बाबा एक सारखा येते तू नाचच मला नाही बोलते मस्त नाचलो आणि आता वाजल्यात बरोबर 12:15 बाबा 12:15 झाले हे देखो 12:15 वाजायला आले. तर म्हणाली चला आता व्हिडिओचं करते मी एंड कारण की रात्रीचे आता 12:12 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला माझा आता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला म्हणाली बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.